तर आजचं स्पेशल जेवणाचं शूट करतोय आपण. तर आजच्या जेवणात आहे मासवडी आणि भाकरी. हो पहिल्या दिवसापासून काय चाललंय सांगा तुम्ही. हे पुणेरी जेवण आहे. अच्छा. हे फक्त पुणे विभागातच बनवलं जातं. मासवडी, ज्वारीची भाकरी आणि रस्सा असतो. अतिशय आवडीने म्हणजे वारकरी तर जेवतात, परंतु हे जेवण दुर्मिळ आहे, दुर्मिळ आहे. आणि आज सर्व वारकरी समाधानी आहेत की आज मासवड्याचं जेवण आहे. स्पेशल आहे. हा स्पेशल आहे. स्पेशल आहे माऊली. हा स्पेशल स्पेशल आहे माऊली. आज सगळे लागले कामाला. गाणं बिन हो दे नाही. अरे आजी गाणं हो दे की एक अभंग एक घ्या ना. करत राहा काम करत राहा. भाकरी चालू दे. हा पहिला पहिला आनंदाचा पहिला पहिला आनंदाचा धन्यवाद. पुढे जात तुम्ही बोलत राहा त्यांना पण घेतो आता जरा. आणि काय आज स्पेशल जास्त मासवडी. अच्छा. फेमस चाकणकरांची मास चाकणकर. मग अजून काय मासवडी बरोबर काय मासवडी भाकरी आणि आमटी. आमटी. अच्छा. मग खेड तालुका. तुम्ही काय केलं मग तुमचं काय काम काय बनवलं. मसाला मदत करा. अच्छा. मासवडीचा मसाला. मासवडीचा मसाला. बाकूस पापडा. बाकूस बाकूस बाकूस. अच्छा. अलग अलग भाषा. आणि एक गाणं जाऊन दे ना अभंग. काहीतरी म्हणा.
आम्ही आमच्याकडं बुलढाणा जिल्ह्यातून आम्ही पाहण्याकडे आम्हाला बनवायचं ते आमच्याकडे जाऊन कसं कशी मासवडी बनते तशी आम्हाला बनवायची आमच्याकडे जाऊन हे काय येणार सगळं सगळं कळलं आता पार्टी बनणार आम्ही बनवणार ही जोडी आवडते का मासवडी आज नाश्तो नाही केला मासवडी आज दुपारचं जेवण कमी केलं कमी केलं सोपा पातेल सोप मापात आप्पा काय भात बनवतो या काय खाली पाय बोला ना काय म्हणता काय म्हणता आज काय स्पेशल स्पेशल आहे मासवडी चाकणची चाकणकर दिंडी मध्ये फेमस आणि काय मासवडी बरोबर त्याच्यामध्ये भाकरी ज्वारीची अच्छा हा इंद्रायणी भात आमटी आहे आणि कांकीन रवा स्पेशल गावरान तुपातला हो लिंबू आहे कांदा आहे फक्त आपला स्वाद घ्या आज जय रे बाबा बाबा बसले आज सकाळचंच कीर्तन झालंय मस्तपैकी छान असं रामकृष्ण हरी काय म्हणाल बाबा वारीबद्दल काय म्हणाल वारीसारखा आनंद नाही जगाच्या पाठीवर कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि वारीनं जन्म मरण वारलं जातं वारी वारी जन्म मरणाची वारी जन्म मरण चुकवण्याचं सामर्थ्य वारीमध्ये बाकी दुसरं काय असणार असं ज्याच्या प्रारब्धात असेल नशिबात असेल किंवा पुण्य असेल ज्याचं काही तोच वारीला येऊ शकतो बाकी सगळ्यांना जरी सांगितलं असेल हाकारो मी सांगितलो का सगळ्यांना जरी सांगत असला तरी वाजत असे बोंब कुणी नाही का ठिकाणी त्यांना त्यांना असं वाटतं रिकाम ठेकडे येत चालले पण याच्या पाठीमागं काय फायदा आहे काय फळ आहे हे सहजा सजी कळत नाही जसं हरिपाठामध्ये कितीतरी फळ सांगितलेले आणि ते फळ आहे म्हणून तर हरिपाठ मांडला असतो कारण तो सिद्धांचा ग्रंथ आहे हरिपाठ तसं या वारीच्या रस्त्याला रोज हरिपाठ काकडा भजन वगैरे हे सगळं चालतं त्यामुळं असा सुख सोहळा या ठिकाणी आहे रामकृष्ण राम राम हा आहे आपल्या जेवणाचा सेटअप म्हणजे एक ट्रक आहे त्याला सेट लावला इथे बघा टोप बघू शकता तुम्ही आणि आता इथे जे बघितलं तुम्ही जेवणाचं कसं नियोजन असतं आज संध्याकाळचं जेवण आहे स्पेशल आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवला तर शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट करा तुम्ही कुठच्या दिंडीमध्ये आहे तिकडे तसं काय स्पेशल बनत असेल तर तुम्ही ते देखील दाखवा इथे असं अभंग म्हणत हे जेवण बनतं आहे त्यामुळे जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते सगळं ह्या जेवणामध्ये उतरते आणि तेच हे सर्व वारकरी खातात आणि ती एनर्जी पूर्ण चालण्यासाठी वापरतात तर अशा प्रकारेच ते भोजनाचं नियोजन असतं